ज्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी समृद्धी मंडळाची स्थापना झाली आणि याच मंडळाच्या वतीने आपण अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवतोय। या निवडणुकीचं नेतृत्व करणारे आपल्या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहंते साहेब, सहकारी क्षेत्रातील आपण सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सीताराम पाटील गायकवाड साहेब, सहकारासह सर्व क्षेत्रात ज्यांनी उत्तम रीतीने काम केले ते अशोकराव काँग्रेस साहेब, डाव्या चळवळी ज्यांच्या पोटाला धरून आम्ही आलो त्यांचे मार्गदर्शक कॉम्रेड कारखाने उगले साहेब, मला माफ करतील सर्वजण व्यासपीठावरील विजय भाऊ आपला उल्लेख महत्वाचा आहे, आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक विजय भाऊ वक्तव्य आणि सर्व कार्यकर्त्यांनी केवळ वेळ वाचवण्यासाठी आपल्या नावाचा उल्लेख न करता पुढे जातो, क्षमस्व सर्व सन्माननीय नेतेगण कार्यकर्ते उपस्थित बसून गेले। निवडणूक 17 तारखेला ते 6 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे, तरीही आपण प्रचार करतोय। आदिवासी भागातल्या प्रचार सभा झाल्या, आज आगर गटातली प्रचार सभा होते। निवडणुकीचा बिगुल वाजला, लढाई सुरू झाली। उमेदवार शेतकरी समृद्धी मंडळाचे असतील, नाव आज नसली तरी सुद्धा इतकं पुरेस आहे आणि आज त्यांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण इथे आलो। साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात अगस्ती सहकारी साखर कारखाना पॉइंट टू पॉइंट विरोधकांच्या टीकेला उत्तर आपण धरू, प्रत्येक मुद्द्यावर त्याचा विस्तारपण आपण करू। तुमच्या कोणाच्या मनात, सभासदांच्या मनात, शेतकऱ्यांच्या मनात सभासद असेल नाही तर नसते, पण ऊस पुरवणारा जो काही असेल या प्रत्येकाच्या मनात त्या शंकाचं निरसन नक्की करू, त्यामुळे कुणाच्याही मनात शंका नसतात। मतदान मागायला यायचं आणि भूमिका न सांगून जायचं हे काही आमचं काम, मतदान मागायला यायचं आणि लपून छपून आमची निवडणूक लढवण्याची भीती। शेतकरी समृद्धी मंडळाच्या वतीने आपल्याकडे येणार, विनंती करणार, मतदान मागणार, भूमिका विशद करणार, तपशील पण देणार। गेली 2 वर्ष अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर जी टीका होते त्याचे सगळे तपशील जाहीर करा, वस्तुस्थिती काय आहे, टीकेचं स्वरूप काय होतं यावर पण आपण बोलणार, पण सगळ्या मुद्द्यांना आजच स्पर्श करणं काही योग्य नाही। जरा फळ रंगात आला कि मग कलगी एका बाजूला आणि तुरा एका बाजूला असतोच, त्यावेळेला जरूर होईल। आपण काही आपल्या मनामध्ये आज आम्ही गेलो लवकर तरी सुद्धा काळजी करू नये। समाजामध्ये 2 वर्ग कायम सातत्यानं आले, एक सातत्यानं काम करतो आणि दुसरा सातत्यपूर्वक फक्त ऑडिट करतो किंवा टीका टिप्पणी करतो। शहीर अण्णाभाऊ साठेच्या कादंबरीतले फार छान उदाहरण आहे, पारवावर दिवसभर बसणारे प्रत्येक येणार, आता वाचता झाल्यावर तुम्ही बघाल काय होईल उद्यापासून, तुम्ही सगळेच पळणार। जेव्हा तुमची पळायची घाई असेल तेव्हा पारवावर बसलेली माणसं टीका करणार, येठान इकडे राहिलं, तू तिकडे राहिलं, काय राहिलं, काय राहिलं, हा झाला शेतकरी असे म्हणणारे लोक आहे, पण जो काम करतो त्याचा विचार निवडणुकीत व्हावा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। सहकारात काम करताय, उत्तमपणे करताय, सहकार उभा करताय, सहकारी संस्था चालवताय आणि आपत्तींना तोंड देत आहे, पण तरीही पण सहकारी संस्था चालवतात ती मोडू देणार नाही याची काळजी घेता, ती संस्था वाढेल कशी याची दक्षता घेताय। निवडणुकीमध्ये त्यांच्याही कामाचं कौतुक व्हावं, मग इथं चुकलं इथं काना मात्र राहिला, इथं अनुस्वार राहिला, बोलता येईल बोलता येईल, पण ते बोलणं म्हणजे त्यांचा प्रचार नाही। संस्था उभ्या केल्या, उत्तम रीतीनं चालवल्या,
येईल त्या आपत्तीला तोंड दिले तरीही संस्था चालवल्या. हे जे काम आहे याचं कौतुक या निवडणुकीच्या निमित्तानं, नाही कौतुक तर परत संधी या निवडणुकीच्या निमित्तानं मिळावी हा आज तुम्हाला भेटण्याचा प्रमुख मुद्दा. मी स्वतः 30-35 वर्ष साखर कारखान्यात काम करतोय. प्रत्येक गणित हंगामाच्या शुभारंभाला आमची भाषणं ठरलेली असायची आणि त्यात काही चूक पण होती. प्रत्येक गणित एक नवी समस्या घेऊन जन्माला येत. मागच्या गणिताला उभं राहिलो तेव्हा आम्ही बोलत होतो की भूसण फार कमी आहे, गाताना कसा चालवावा. पुढचं गणित आलं, गणितामध्ये आमचं भाषण बदललं. आपल्या क्रसिंग कॅपॅसिटी पेक्षा ऊस अधिक आहे, तरी त्या ऊसाचं गाळप कसं कराव. आंधा गेट तेल बाहेरून पण तो अनाबा लागतो याची जाणीव ठेवून आपल्या शेतकऱ्यांच्या समोर ते पण बोलावं लागतं. ब्रेकवेन पॉइंटला पण गेलं पाहिजे. ब्रेकवेन पॉइंट आपल्या सर्वांना समजतो असं नाही, पण ना नफा ना तोटा. इथपर्यंत जर क्रसिंग करायचं असेल तर त्याला उद्योग क्षेत्रामध्ये ब्रेक इव्हन पॉइंट. एकटेन आणायला पहिल्यांदा डोळे पडतात, कारण जिथं एकटेन मिळतो त्यांचे खडे लवकर उतरतात. ते खडं उलगायला महिना सुद्धा लागत नाही. सगळे साखर कारखाने पहिल्यांदा तिथं जाऊन हात टाकतात आणि मग आपण जर म्हटलंच हातता तर आपलाच ऊस काढून घेऊ, क्रसिंग करून घेऊ आणि नंतर दमानं जाऊन शेतकरी तरी समाधानी होतील, पण आपण जाऊ ते मग तिथे फळ उभी केली असते. म्हणून काही धोरण आपल्याला अडचणीची वाटतात. मोठं खटला असेल तर ही पण जाऊ पाहिजे, ती पण माहीत घेणे काही राग मानू नका, पण कुरबरीत तुमच्यात होतात, पण गारवाड्याला माहीत असतं कुटुंब कसं चालवायचं. या सगळ्या कामधार गोष्टीच्या वरती चर्चा जरूर आपण करू. कर्ज इतकं असतं, कर्ज तितकं झालंय, कर्ज तितकं झालंय. आणि माझ्या अगोदर काही वक्ते बोलले की स्व भांडवलावर कारखाना. मला नाही वाटत स्व भांडवलावर कोणता पण कारखाना असेल. अगदी जास्त कालकाल पर्यंत आपण नाव घेत होतो ते वैभव नायकवाडे यांचा पण कारखाना आता मुद्दाम एकच नाव त्यासाठी घेत, कारण आपल्या तोंडात काय तेच नाव पूर्वी असायचं. हे पण अडचणीत आहेत. आता सगळे कारखाने किती कारखान्यांची संख्या आहे अडचणीत असणाऱ्यांची जरूर सांगताय. आम्ही उठाव आणि इतरांना बदनाम करण्यासाठी फक्त त्याच्याकडेच वोट करा, तर आमचा हेतू काय तो लक्षात घ्या. आमचा हेतू काय तो लक्षात घ्या. पण महाराष्ट्रात आणि देशात किती कारखाने अडचणीत आहे याचं गणित करून बघा आणि मग तुमच्या लक्षात घ्या की साखर उद्योग चालवित असताना अडचणी येत आहे. या सगळ्या अडचणीवर मात करून पुढे जायचं. उद्योग क्षेत्रामध्ये भले उद्योग सुद्धा अडचणीत जातात. कितीतरी उद्योग आहेत ते अडचणीत जातात, तोट्यात जातात, बंद पडतात. उद्योग क्षेत्रामध्ये एक असतं, त्याला सहकारी उद्योग पण काही त्याला अपवाद नाही. पण त्याच्या सभोवतालची जी परिस्थिती आहे ती सभासदांनी लक्षात घ्या. आपण शेवटी मालक आहोत, निवडून जातील ते विश्वस्त आहे, आपण मालक आहोत. सभोवतालच्या परिस्थितीच्या अनुषंगानं जे जे चित्र बदलतं त्या बदलत्या चित्राला सामोरं जायचं आहे आणि आपलं युनिट हे चालवायचं आहे. एफआरपी पर्यंत किमान भाव शेतकऱ्याला द्यायचाच आहे. कर्ज वाढेल, कधी कमी पण होईल, सूर बदलतो अर्थव्यवस्थेचा, पण तो परिस्थितीच्या अनुरूप बदलतो. असं होत नाहीये कधी की सदोदितपणे कोणत्याही कारखान्याचा सदोदितपणे कर्जाचा इंडेक्स हा सदोदितपणे 7 होत नाही. परिस्थिती अनुरूप बदलतात. मी फार तपशिलानं बोलायचं नाही, सुरुवातीला प्रारंभाला सांगितलं की परत आल्यावर सगळ्या मुद्द्यांचं विवेचन जरूर करणार. मला फक्त आज आपण सर्वांच्या समोर एवढंच सांगायचं आहे. पहिल्यांदा मी आलोय, परिस्थिती तुमच्या समोर ढोबळ मानानं तरी सांगितली पाहिजे. तपशील आवश्य देण्याची तयारी ठेवली पाहिजे. योग्य वेळेला ते तपशील पण केले पाहिजे. ढोबळ मानानं सगळ्या परिस्थितीचा विचार करता आज असं लक्षात येते महाराष्ट्रातले अनेक कारखाने अडचणीत आहेत. आपला कारखाना कदाचित कर्जाच्या वाढीमुळे अडचणीत आहे असं म्हणणारे म्हणतील, पण त्यांच्या म्हणण्यामध्ये सुद्धा सूर नाही मिसळत. आम्ही आम्हाला परिस्थितीची जाणीव असते पूर्णपणे.
त्यात आम्ही बँकेत काम करतोय आम्हाला सगळं आकडेवारी डीसी पण सांग कोणी फार बोलत असेल तर सगळ्यांचे आकडे पण जाहीर पण तो मुद्दा नाहीये मुद्दा हा आहे सरकारी संस्था उत्तम रीतीने चालवायच्या असतील तर येईल ती परिस्थिती अंगावर घ्यावी लागते त्यातून पुढे जावं लागतं पण ती संस्था टिकवा वीज लागते ती चालवा वीज लागते मध्ये सोडून चालत नाही किनारा काटा वाजला वलव मध्ये सोडून दिलं मध्ये कैकर साहेबांनी सांगितलं तर आता माझ्या प्रवाहात आलोय सगळेच लोक म्हणतायत असं सगळेच तसं म्हणतायत वल्ल तर तुमच्या हातात आहे त्या सोडून असं करता येत नाही असं करता येत नाही कुटुंबप्रमुखाला पण असं करता येत नाही आपल्याच हातात ठेवावं लागतं किनारा काटा वाजला की किनारा गाठायची तयारी तेव्हा वीज लागते तीच तयारी होऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या कानाला ऐकायला कदाचित बोट लागेल त्यांनाही बोलायला सोपा पण ज्याला चालवायचं चालवायचं आहे त्याला त्याला फक्त बोलायचं त्याला चालवायचं उत्तम रीतीने चालवायचं घराच्या कारभाराला घर चालवायचं आहे कोण काय बोलते याच्याकडे प्रत्येक वेळेला लक्ष देऊन चालत नाही बोलणं सोपा या तालुक्यामध्ये या तालुक्यात मी पण जन्माला आलोय या तालुक्यामध्ये काही गोष्टी कधी कधी असं वाटतं की इथेच का इतर ठिकाणी नाही इथंच का दिसत या विषयावर मी तपशिलात पण बोलेन आज बोलायची काही मनस्थिती नाही पण फक्त बोलणार आणि बोलतच जायचं का चालवणाऱ्यांनी फक्त कवाटस्थच करायची का चालवणाऱ्यांची पण काही भूमिका आहे की नाही का बोलणाऱ्यांच्या इतकं सोपं फक्त बोलतच जायचं या दोन्हीचा फरक लक्षात घेणार की नाही या दोन्हीचा फरक विचारात घेऊ नका ती सरकारी साखर कारखान्याचा विचार करणार की नाही हा निर्णय करण्याची वेळ आता राजकारणामध्ये दुसऱ्याला बदनाम करून आपण किती स्वच्छ आहोत असं सांगण्याची पण एक नवी पद्धत आता रूढ झाली ते कसे आहे ते किती वाईट आहे ते किती बदनाम आहे ते कुठं चुकले त्यांचं काय झालं तेच फक्त सांगत राहायचं आणि आपलं राजकारण पुढे रेटायचं ही पण पद्धत सहकारी संस्थांना मारत आहे सभासद बांधवांनी याचा पण विचार करायला पाहिजे की मालक आहे बोलणं सोपं आहे चालवणं अवघड आहे शेजारच्या तालुक्यात 35 वर्ष मी संगमनेर सहकारी साखर कारखान्यावर काम केलं मीनानाथ पांडे साहेब आहेत ते माझ्या बरोबर होते प्रत्येक तालुक्यात एक राजकीय संस्कृती असली पाहिजे की त्या संस्था चालवणाऱ्याला उमेद कशी देत आहे चालवणाऱ्यांच्या पाठीशी भक्कम कसं उभं राहत आहे निवडणूक आली आली की प्रत्येक सभासदाची ही जबाबदारी कारण शेवटी सहकार तर टिकला पाहिजे चालवला पण पाहिजे सगळ्या सहकारी संस्थांची मातृसंस्था साखर कारखाना आहे सगळ्या सहकारी संस्थांची जननी कोणती आई कोणती पालन करती कोणती श्रीकृष्णांच्या गोकुळाच्या भाषेत यशोदा कोण तर साखर कारखाना साखर कारखाना उत्तम रीतीने चालला की त्याचे चांगले परिणाम इतरांच्या सगळ्याच सहकारी संस्थांच्या वरती होत आहे या सगळ्या सहकारी बाजूला तोडून बघा सगळ्या संस्था सगळ्या गावच्या सोसायटी पासून डेअरी पासून पाणी पुरवठा संस्थेपासून सगळ्या सहकारी संस्था जरा बाजूला तोडून बघा आणि मग काय चित्र आहे जरा तुमच्या लक्षात सहकारांच्या शिवाय तरणोपाय नाही हे सांगायला दुसरा कोणी विद्वान पण आला पाहिजे असं पण आपल्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सहकारी संस्थांवर अवलंबून आहे फक्त शेतकऱ्याची आहे हे तर अर्ध सत्य आहे व्यापाऱ्याची पण आहे मध्यमवर्गीयांची पण आहे आपल्या कुटुंबात जन्माला आलेली असतील की इतर कुटुंबात जन्माला आले असतील या सगळ्या लेकराबाळांचं भविष्य उद्या वेगवेगळ्या क्षेत्रात घडवणं
या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं भविष्य घडवणारे असतात संस्था यांची पण मातृसंस्था साखर कारखाना असतो. तेव्हा आपल्या जीवनाशी सगळ्यात निगडीत जर कोणती व्यवस्था असते तर ती सहकार. एक वेळेला सरकार बाजूला असलं तरी चालेल, पण सहकार बाजूला ठेवून आपली प्रगती होईल असं जर कोणी सांगत असेल तर तो त्यांचा काही समज नाही. असं वागाल तर तो आत्मघात आहे. दोन चाकावर प्रगती चालते हे खरं, एक सहकार आणि दुसरा सरकार. सरकारचे प्रतिनिधी आपले आमदार इथं बसले, सहकाराचे प्रतिनिधी आम्ही सगळेजण इथं आहोत. या दोन्ही चाकावर स्वार होऊन रथ पुढे न्यायचा. पुढचं तुम्ही ठरवा, तुमच्या हातात. धोका सांगणं आमचं काम. आम्ही तर चळवळीतून आलेले लोक आहोत. सरकार पाठीशी नव्हतं तरीही सुद्धा सहकारामध्ये काम केलं.